अशा प्रकारे तो राजपुत्र आणि राजकन्या एकत्र राहू लागले. ये आवडली तुला गोष्ट? आवडली. आता दुसरी. मनू बेटा, खूप उशीर झालाय. तुला उद्या शाळेत यायचंय ना? मग तू शाळेत आलीस की मी तुला दुसरी गोष्ट ऐकवी. नाही, तू आता सांग ना. मी तुझी फेवरेट स्टुडंट आहे ना? मला माहितीये मी आहे. मग मला सांग ना. बर ठीक आहे, पण आता ही शेवटची. तू जर लवकर झोपली नाहीस ना तर उद्या सकाळी लवकर उठणार नाहीस आणि मग काका काकू ओरडतील तुला. ते नाही ओरडणार, तू सांग ना. बर ठीक आहे. एक असत जंगल आणि त्या जंगलात राहत असतो एक पांढरा शुभ्र ससुल्या आणि त्याला ना खूप गाजर आवडत असत. म्हणजे सेम माझ्यासारखं. तो ससुल्या पण रात्री झोपताना दूध पियायचा? हो, पण त्यालाही दूध आवडत नव्हतं. मला पण नाही आवडत, पण काकू ओरडते ना प्यावं लागत. अरे मनू, तू कोणाशी बोलतेस फोनवर आणि हा मोबाईल कोणाचा आहे? काकूचा. तुला माहितीये काय, डॅम्बीज झाली आहेस ग हा, आणि खोटा खोटा फोन लावलायस ना का खरा लावलायस बघू. हॅलो, नमस्कार. अहो आता रात्र खूप झाली आहे ना, आता तुम्ही सुद्धा झोपा. गुड नाईट आशुतोष. माया, सॉरी मनूने तुम्हाला फोन कसा काय लावला, चुकून लागलाय का? नाही नाही, तिला आता गोष्ट ऐकायची होती म्हणून तिने मला फोन केला. पण तिने मला सांगितलं की तिने अरुंधतीची परमिशन घेतली आहे. पण खरंच तिने अरुंधतीची परमिशन घेतली आहे ना? एक मिनिट होल्ड करा. अरुंधती, काय झालं? तू हिला मायाला फोन लावून दिलास का? मी नाही, म्हणून मायाला फोन लावला होता. हॅलो, सॉरी काहीतरी गैरसमज झालाय. एक्स्ट्रीमली सॉरी तिने तुम्हाला एवढा रात्री फोन केला. नाही नाही, सॉरी नका म्हणू. तिला गोष्ट ऐकायची होती म्हणून तिने मला फोन केला. आणि प्लीज तिला ओरडू नका. नाही काय ना, हल्ली पालकांना कुठे वेळ असतो मुलांना गोष्ट ऐकायला, तर मुलं तरी काय करा. तिला मी सांगेन गोष्ट, त्याकरता तिने तुम्हाला त्रास दिलेला मला नाही आवडत. सॉरी अँड गुड नाईट. टीचर मला दुसरी गोष्ट सांगणार होती ना, तू परत लाव त्यांना फोन, मला दुसरी गोष्ट ऐकायची आहे.